नमस्कार मित्रांनो, मी आकाश वाघ. आज मी तुमच्यासाठी ॲपलॉग घेऊन आलेलो आहे. या ॲपलॉगमध्ये आपण आपले जे पर्सनल फोटो आहे, व्हिडिओ असेल किंवा काही डॉक्युमेंट असेल ते सुद्धा आपण इथे लपून ठेवू शकतो. तसेच मित्रांनो, यामध्ये जर आपण आपल्या अप्लिकेशनला जर लॉक टाकला, लॉक टाकल्यानंतर एखाद्या मित्रांनं आपला मोबाईल हातात घेतला त्यावेळेस ती पासवर्ड टाकत असतो. जर त्याने 3 वेळेस पासवर्ड गलत टाकला त्याचा फोटो ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर होईल. म्हणजे आपल्याला इथे कळेल की कोणी आपला जो पासवर्ड आहे पासवर्ड गलत टाकण्याचा प्रयत्न केला आणि ओपन करायचा प्रयत्न केला हे आपल्याला इथे कळेल. तसेच मित्रांनो, यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे थीम दिलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला काही ऍप्लिकेशन मध्ये फक्त एकच पासवर्ड किंवा इथे एकच सेटिंग पाहायला मिळत असते किंवा यामध्ये दुसरे सेटिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. पण यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारे थीम दिलेल्या आहे. या थीमनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मोबाईलला पासवर्ड टाकू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला थीम इथे भरपूर प्रकारे दिलेल्या आहेत. या थीम तुम्हाला डाऊनलोड करायच्या आणि ऍड करायच्या आहे. तर मित्रांनो, हे ऍप्लिकेशन एक नंबर आहे. मित्रांनो, ऍप्लिकेशन सेटिंग आपण इथे लगेच पाहणार आहोत. त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आपण इथे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले मित्रांनो, आपल्याला इथे एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचे. ते मी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून ठेवलेले आहे. त्या ऍप्लिकेशन नाव आहे ॲपलॉग. मित्रांनो, हे आपल्याला प्ले स्टोअर सुद्धा इथे मिळेल. मित्रांनो, तिथून आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला सिम्पल त्याला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला ते साईटला इथे पाहायला मिळत आहे. तुम्ही मोबाईलमध्ये तुम्हाला करून दाखवत आहे. तसेच मित्रांनो, आपल्याला इथे खाली प्रोजेक्ट पाहायला मिळत आहे. ते 21 प्रोजेक्ट आपल्याला इथे पाहायला मिळेल. तिथे सर्वांना लॉक लागलेला आहे. तुम्ही मित्रांनो, आपल्याला जर लॉक टाकत असेल तुम्ही इथून सुद्धा इथे टाकू शकता. मित्रांनो, मी इथे प्रोजेक्टवर क्लिक करत आहे. प्रोजेक्ट क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पासवर्ड टाकायचं आहे. मित्रांनो, तुम्ही पासवर्ड इथे काही टाकू शकता का? मी ते पॅटर्न टाकत आहे. तर मी अशा प्रकारे मी ते बरोबर इथे टाकत आहे. मित्रांनो, इथे आपण डबल कन्फर्म करूया. कन्फर्म केल्यानंतर परत तिथे ओके वर क्लिक करायचे आहे. ओके वर क्लिक केल्यानंतर आपल्याला युझिंग ऍक्सेस पाय मिळेल. तिथे आपल्याला ऍक्सेस करावं लागणार आहे. ते आपण एकदा ऍक्सेस करून घेऊया. तर बघा की आपल्याला ऍप लॉक ऑप्शन पाय मिळेल. तर यावर सिम्पल क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे परमिट युजर ऍक्सेस पाय मिळेल. इथे ऑफ आहे हे ते ऑन करायचे आहे. ऑन केल्यानंतर आपल्याला इथे ऍक्सेप्ट ऑप्शन पाय मिळत आहेत. आपल्याला त्या ऍक्सेप्टवर इथे सेकंड पाय मिळत आहेत. त्यावर क्लिक करून आपल्याला ऍक्सेप्ट करायचे आहे. त्यानंतर परत इथे ओके ऑप्शन पाय मिळेल. त्यावर सिम्पल क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर परत आपल्याला इथे डिस्प्ले ऑप्शन पाहिजे. ऑफ आहे तिथे ऑन करायचे आहे. ऑन केल्यानंतर ते बॅग यायचे. परत ओके वर क्लिक करायचे आहे. ओके वर क्लिक केल्यानंतर बघा की तुम्हाला इथे भरपूर बघा थीम पाहायला मिळेल. तुम्हाला जी थीम इथे आवडत असेल ती थीम तुम्ही इथे घेऊ शकता. बघा की ते भरपूर थीम इथे पाहायला मिळत आहेत. असे तुम्हाला भरपूर थीम इथे दिलेले आहेत. तुम्हाला जी थीम घ्यायची असेल तुम्ही इथे घेऊ शकता. सिम्पल आपल्याला जी थीम आपल्याला आवडत असेल तर त्यावर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड ऑप्शन पाहायला मिळेल. इथे खाली आपल्याला डाऊनलोड क्लिक करून डाऊनलोड करायचे आहे. मित्रांनो, मी सिम्पल इथे ही पहिली घेत आहे कारण माझे नेट इथे चालत नाही. त्यामुळे मी हे क्लिक करत आहे. इथे खाली अप्लाय ऑप्शन पाहा मिळेल. त्यावर क्लिक करून मी अप्लाय करत आहे. तसेच आपल्याला इथे नंबर ऑप्शन पाहा मिळेल. नंबर क्लिक करून नंबरचे सुद्धा आपल्याला भरपूर प्रकारे थीम इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आपल्याला परत इथे बॅग यायचे आहे. बॅग आल्यानंतर आपल्याला सिम्पल इथे जे लॉकचे बटन पाहायला मिळत आहे मध्यमभागी, ते लॉकवर क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला भरपूर जे आपले जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन आपल्याला भरपूर इथे पाहायला मिळेल. तर आपल्याला लॉक टाकायचं असेल तर इथे आपल्याला निळ्या अक्षरांमध्ये लॉक पाहायला मिळत आहे. तर आपल्याला इथे निळ्या अक्षरामध्ये हे बघा की ते सर्व लॉक इथे पडलेले आहेत. तर आपल्याला खाली इथे काही ऍपलॉक पाहायला मिळत आहे. तर आपण इथे खाली सुद्धा काही ऍपलॉक इथे टाकूया. तर बघा इथे आपल्याला फाईल मॅनेजर पाहायला मिळेल. तर इथे ऍपलॉक इथे लागलेले नाही. तुम्ही तर आपण यावर क्लिक करून हे लॉक टाकू शकतो. बघा की अशा प्रकारे हे लॉक टाकायचे आहे. लॉक टाकल्यानंतर बॅग यायचे. नंतर आपल्याला थीम पाय मिळेल. तिथे थीमवर क्लिक करून आपण इथून सुद्धा थीम ऍड करू शकतो. तसेच मित्रांनो, आपल्याला इथे पाय मिळेल ब्रेक इन अलर्ट. तर मित्रांनो, या अलर्टवर क्लिक केल्यानंतर बघा की अशा प्रकारे आपला ऑप्शन पाय मिळेल. ऑफ आहे ते ऑन करायचे आहे. ऑन केल्यानंतर बघा की आपल्याला अलोवर क्लिक करायचे आहे. अलो क्लिक केल्यानंतर इथे सांगितलं आहे की 3 वेळेस जर हा पासवर्ड चुकीचा टाकला तर ऑटोमॅटिक ज्यांना चुकीचा पासवर्ड टाकलेला आहे त्याचा फोटो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो. इथे फोटो सुद्धा इथे पाहायला मिळेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी एकदा इथे करून दाखवत आहे. तसेच मित्रांनो, आपण इथे हे ऍप लॉक टाकलेलं आहे. ते ऍप आपण इथे ओपन करू का? इथे फाईल मॅनेजर मी इथे लॉक टाकलेलं आहे. ते ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर बघा की मी पासवर्ड इथे गलत टाकत आहे. तर मी मित्रांनो 3 वेळेस पासवर्ड इथं गलत टाकतो. बघा की 3 वेळेस मी पासवर्ड गलत टाकलेलं आहे. गलत टाकल्यानंतर ऑटोमॅटिक जो माझा फोटो आहे ती आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. तर आपल्याला परत त्या ऍप्लिकेशनमध्ये जायचे आहे. ऍप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर आपला जो पासवर्ड आहे तो व्यवस्थित टाकायचा आणि ब्रेक इन अलर्टमध्ये जायचे आहे. त्यामध्ये गेल्यानंतर बघा की माझा फोटो इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तिथे ऑटोमॅटिक इथे पाहायला मिळेल. ज्यांना 3 वेळेस पासवर्ड गलत टाकला तो इथे पाहायला मिळेल. तसेच आपल्याला इथे वॅलेट ऑप्शन पाहायला मिळेल. वॅलेटवर क्लिक केल्यानंतर बघा की आपल्याला फोटो पाहायला मिळेल, व्हिडिओ पाहायला मिळेल. तर आपल्याला इथे प्लस ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर क्लिक करायचे. फोटो ऍड करायचा असेल तर आपल्याला इथे अलोवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला भरपूर प्रकारे फोटो पाहायला मिळेल. मी हा फोटो इथे एक तुम्हाला ऍड करून दाखवतो. बघा की ते टिक मार्क करायचे आहे आणि ते हाईड ऑप्शन पाहायला मिळेल. हाईडवर क्लिक करायचे आणि ओकेवर क्लिक करायचे आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिक जो हा फोटो आहे तिथे हाईड होईल. तर बघा की ते ओकेवर क्लिक करत आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण मग ती हा
हेड झालेला आहे. हेड झाल्यानंतर आपल्याला इथे म्हणजे पाया मिळतो बघा की हा इथे हेड झालेला आहे. तसेच प्रकारे आपण इथे व्हिडिओ सुद्धा इथे ऍड करू शकतो आणि आपण अशा प्रकारे आपण या ऍप्लिकेशन मधून आपण ऍप लॉक सुद्धा लावू शकतो, थीम सुद्धा ऍड करू शकतो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे. आणि ते ब्रेकिंग अलर्ट म्हणजे आपले जे पासवर्ड आहे, पासवर्ड जर कोणी टाकला तर ते सुद्धा आपल्याला इथे कळेल. मित्रांनो, हे ऍप्लिकेशन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर या ऍप्लिकेशन लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, आपण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन डायरेक्ट युज करा. तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी ते काही नवीन नवीन ऍप्लिकेशनची सेटिंग घेऊन येत असतो आणि मराठीतून व्हिडिओ एडिटिंग सुद्धा शिकवत असतो. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.